सो हॅलो गाईज, पुन्हा भेटतो आपण नवीन ब्लॉग मध्ये। तर कसे आहात सगळे? सगळे चांगलेच असाल। आणि तुम्हाला विचार पडला असेल की एवढा रेडी वेडी होऊन आज डायरेक्ट इंट्रो, तर मुद्दा हा आहे की आज आहे पंकजची हळदी। तर आम्ही चाललो आहे पंकजच्या हळदीला। पंकज भक्ती तुम्हाला माहितीच असेल, त्यांचा आज हळदी आहे। तर चला तुम्ही पण, आज मी व्लॉग करणार आहे, रँडम घेतले व्लॉग। तर चला बघूया कोण कोण भेटतं तिकडे, कोण कोण नाही। तर आता आम्ही निघतोय थोड्याच वेळात, तर चला। सो आपण आता निघालो आहे जायला उरणला, मीन्स चिरनेरला, पंकजच्या घरी। तर आता ऑन द वेच आहे, निघालोय, जस्ट निघालोय। तर चला चला आता हळदीला। गिरीश काय बहिणी कशा आहेत? काय बघतोय? आम्ही आता बाहेर बसलोय कंटाळले। पंकज तर सध्या बाहेर खाली तो पाहुणे आता फिरतोय, आम्ही त्यांच्या वरती बाहेरच्या गॅलरी मध्ये बसलो। सोय तर काय नाही, म्हणजे दुसरी वाली थंडा वगैरे झाला, नाही भेटली आम्हाला, नाही कसले कलर माहिती नाही। दुसऱ्यांना घेऊन समोरचे जाताना जरा पाणी येते कोणा तरी, पण पंकज त्यांच्या आई आम्हाला तिकडून रागाशी बघतोय। पंकजच्या आई हळदीन भेटली नाचताना कामीच वरती धोनी, म्हणजे एखाद तोला भेटला तरी बस 6,000 आहे चालू। बघ का तिकडे आयोला पण देव खेळवायला घेतले। आयो नको खाला, नाचत आहे रातचे आपल्याला। आयो रातचे नाचत आहे। लास्ट
बापा सिंक्रू हो वही तिघांचा सिंक्रू बरोबर आला सिंक्रू बघ पण तिघांचा हात बघ तू काय ऐसा करायला असेल ना मग मकान बघू ऐसा मग आता थोपार केला असता चला बाय 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 हात तरी निघतो आलेली मंडळी त्यांचे पाटील परिवाराकडून सॉरी नवरच झाली आहे मला वाटलं नवरीच आहे सॉरी सॉरी ठाकूर परिवाराकडून सर्वांचं मनापासून आभार आला त्याचा तुम्ही आणि कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये केलंय ना जेवण केड्याने चांगला बोलावला म्हणणं काय करायचं आहे केड्याशिवाय तू आता आम्ही निघालो घरी जायला पंकज शेठ पण आमचे बिझी आहेत जरा हल्दी आहे तर जाऊ नये अजून जायचं हल्दीला जाम पंकज नाव घेणार आहे नाव वाई दोन आई असं आहेत ना तुम्ही बघा रील्सला एक आता पाहिजे आता नाही आता रील करायचं नाही ना घेऊन ठेवायचं तुझी क्रिएटिव्हिटी दाखव नवीन कॅमेरा ऑफ झाला का तुला नाव सांगते कसं घेते बरं वाटलं तू आलीस काहीतरी नाही राठवण असा टाइम भाजी भाजी मेथीची भाजी काय केडी माझा दाजी बस झाला ना बघती बघतस आईचा आईचा नवरा जाऊन द्या आता पंकजच्या हल्दीतून आम्ही आता निघालोय घरी जायला तर इथेच मी एंड करते तुम्हाला हा छोटाच ब्लॉग बघण्यात येईल कारण की छोटाच होता आणि पंकज पण धावपळीत होता आणि आम्हाला दुसरे पण हल्दीत खूप जायचं आहे कारण की खूप काही हल्दी लग्न वगैरे आहेत तर त्याच्यामुळे मी इथेच एंड करते तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल छोटा आहे रॅन्डम आहे समजून घ्या आवडीने बघा आणि शेअर सुद्धा करा सबस्क्राईब केला नसेल तर लवकर जाऊन करा आणि असंच तुमच्यासाठी भरभरून ब्लॉग्स घेऊन येत राहीन तर थँक्स फॉर वॉचिंग